आता तुम्हाला म्हणालास की मारुबिहाग गा तर मी लगेच मार लगेच आ लगेच मारुबिहाग लगेच येतो असा तो संपूर्ण माझ्या मेंदूच इतस्त माझ्या अनंत अनुभवांच्या अशा कोपऱ्या कोपऱ्यात कुठेतरी अडकलेला मारुबिहाग तो क्षणामध्ये धावून येतो पण जेव्हा मी लिहायला लागते ना रे तेव्हा हे सगळे विचार माझे इतक्या सुंदर तऱ्हेने मी एकत्रितपणे येऊन ते असे माझ्या समोर उभे राहत नाही ते एकत्रित करायला मला वेळ लागतो हा सीझन टू आणि त्याचा अंतिम ग्रँड फिनाले म्हणतात तसा भाग भाग एक्कावन्न आणि आज माझ्याबरोबर खूप एक खास लेखिका असणार आहे आता तुम्हाला कुतूहल वाटेल की कोण लेखिका आहे आज मी कोणाच्या घरी आहे आणि काय आमचं नक्की संवादाचं सत्र आता चालू होणार आहे तर मला तुम्हाला, तुम्हाला सांगायला आवडेल की ही लेखिका आहे जी तुम्हाला आता सहा महिन्यापासूनच या लेखिकेला तुम्ही खरं ओळखता आणि ती ना लोकसत्तामध्ये सदर लिहिती आहे तर तुम्ही दर पंधरा दिवसांनी या लेखिकेला भेटता पण ही जी लेखिका आहे ती गायिका म्हणून गेले पन्नास वर्ष तुम्हाला माहिती आहे आणि तुम्ही तिचे भक्त आहात फॅन आहात हे मला सगळं माहिती आहे अत्यंत थोर गायिका ज्यांना आपण स्वरविदुषी म्हणू शकू अशा पद्धतीच्या म्हणजे साक्षात काही व्यक्तींना देवी सरस्वतीचं जे सगळा म्हणजे आशीर्वाद असतो आणि तो त्यांच्या प्रत्येक सुरात तालात लयीत त्यांच्या वावरण्यात देखील दिसत असतो अशी महान व्यक्ती म्हणजे आरती अंकलीकर टीकेकर आणि आज आरती अंकलीकर ताईंशी आज बुकब्रोमध्ये मी त्यांच्या लेखिका आता त्या झाल्यात आत्मचरित्रपर असं त्यांनी लेखन सदरामधनं करायला घेतलं आहे निम्म्यावर ते लेखन आलं आहे अजून डिसेंबरपर्यंत सदर चालणार आहे आणि या सगळ्या प्रवासाविषयी मला खूप कुतूहल वाटलं की एखादी मोठी कलाकार व्यक्ती संगीत क्षेत्रातली जेव्हा साहित्याकडे येते तेव्हा काय आव्हानं असतात तेव्हा त्या व्यक्तीला काय अनुभव येतात काय सर्जक प्रश्न पडतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं ती व्यक्ती कशी देते सगळं जाणून घेऊया बुकब्रोच्या आजच्या एक्कावन्नाव्या एपिसोडमध्ये अधिक काही बोलत नाही पहिला प्रश्न थेट आरती ते मला पहिलाच प्रश्न तुम्हाला जो विचारायचा आहे तो तुम्ही सदरामध्ये जे पहिल्यांदा लिहिलं होतं ते मला आठवते त्यावरून तुम्ही असं म्हणलं होतात की तुमची पहिली मैफल खूप खास होती तुम्ही तुमच्या माटुंग्याच्या घरी होता आणि तुम्ही किती तीन चार वर्षांच्या होतात आणि तेव्हा या ज्येष्ठ गायिका तीन चार वर्षांच्या त्यांच्या श्रोत्या होत्या त्या त्यांच्या आई होत्या मातोश्री होत्या आणि गीतं भजनं असं सगळं त्यांनी त्या ते झोपाळ्यावर गॅलरीत बसून ऐकवलं आणि ती त्यांची पहिली मैफल असं अत्यंत हृदय वर्णन आरती सदराच्या पहिल्याच लेखात केलं होतं तिथून जी स्वरभाषा त्यांनी पकडली तिचा हात त्यांनी कधी सोडला नाही त्यांनी अविरत ती स्वरभाषा आत्मसात करून लोकांपर्यंत पोचवण्याचा सदोतीत अखंड अहोरात्र प्रयत्न केला आणि ती इतक्या उत्तम रीतीने लोकांपर्यंत पोचली की बघता बघता त्यांचे चाहते तयार झाले ते दो एक पिढी दोन पिढी आता मला वाटतं तिसऱ्या पिढीतले सगळे म्हणजे जवळजवळ तीन पिढ्या तुमच्या फॅन्स आहेत इतका मोठा तुमचा म्युझिकल स्पॅन आहे कारण खूप लवकर आरती त्यांनी त्यांची सांगतिक कारकिर्दी देखील सुरुवात केली आणि आता त्यांनी फक्त स्वरभाषा नाही तर शब्दांची भाषा पकडली आणि लोकसत्ता मध्ये त्या सदर लिहित आहेत आणि आपल्याला त्या लेखिका या रूपात भेटत आहेत आता कसं वाटतो हा तुम्हाला प्रवास आणि का मुळात करावा असं वाटला इतके इतके वर्ष तुम्ही धरत आता शब्दांच्या भाषेकडे का मला असं वाटतं की स्वर भाषा ही शब्दभाषेपेक्षा थोडी सूक्ष्म आहे मोरा पिया नाही आहे जेव्हा आपण शब्दामधन म्हणतो बंदिशी मध्ये तेव्हा पिया न आल्याचं जे दुःख आहे जी वेदना आहे ती गायिका सांगते शब्दात ना, आणि ती लगेच पोचते पण मोरा पिया नहीं आए नाही आहे हे मनात केवळ ठेवायचं शब्द म्हणायचे नाही आणि ते केवळ स्वराकृतीमध्ये म्हणायचं हे जे प्रगट करणं आहे ना हे थोडं सूक्ष्म आहे ती जी भावना आहे ती स्वरामधनं सांगणं ही नक्कीच सूक्ष्म आहे त्यामुळे ह्या सूक्ष्म भाषेचा मला खर तर त्याची सवय झालेली आहे त्यातून शब्द भाषेत येणं हे थोडं सोपच आहे शब्द भाषेतून स्वर भाषेमध्ये जाणं थोडं कठीण आहे तो प्रवास अ आणि का करावं असं वाटलं मला हा जर तू प्रश्न विचारशील तर मला मी जे जवळ जवळ गेली पन्नास वर्ष किंबहुना पन्नास पेक्षा थोडी जास्त अभ्यासामध्ये मी जेव्हा पन्नास नु। बावन्न वर्ष घालवली आहे नु, आणि जेव्हा माझ्या जीवनामध्ये घडलेल्या घटनांचे जर वेगवेगळे बिंदू केले तर त्यांना जोडणाऱ्या ज्या रेषा आहेत त्या रेषांना जोडलेल्या निगडित असलेल्या ज्या माझ्या भावना आहेत mm. mm. त्या सगळ्या ज्या भावना आणि त्यांचा जो mm. प्रवास आहे माझा प्रवास आणि माझ्या बरोबर शेअर करण्याचीच खर तर मला इच्छा होती mm. mm. कुठल्या ना कुठल्या प्रकारे मला कोणी ना कोणी विचारत होतं नाही पुस्तक लिहता लिहूया का मी लिहू का mm. तुम्ही लिहिता का वगैरे वेगवेगळ्या तऱ्हेने पण मला जेव्हा कुबेरांनी विचारलं तेव्हा मला असं वाटलं <coughs> की आपण जे वेगळे वेगळे अनुभव जे मला मिळालेले आहेत जे मी घेतलेले आहेत ते मी जरूर शेअर करावेत केवळ संगीताच्या विद्यार्थ्यांसाठी असं नाही ना एक माणूस म्हणून एक व्यक्ती म्हणून मला एक स्वप्न आहे आणि ते तो माझा स्वप्नपूर्तीचा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये मला मी ज्या ज्या स्टेशन मला दिसली त्या स्टेशनवर काही उतरले काही नुसतीच गेली मला वाटतं ते, ते सगळ्यांना सांगावं की त्याच्यात कित्येक लोकांना धीर वाटेल काही जणांना आपलं स्वप्न पूर्ण करावं असं वाटेल काही जणांना वाटेल नाही नाही हे स्वप्न माझ्यासाठी बरोबर नाही आहे मदत झाली तर झाली आणि थोडा अहंकार आहे थोडा त्याच्यात जे बर काही माझ्या जीवनात झालंय ते सगळ्यांना सांगावं शेअर करावं <coughs> हे दोन्ही क्या क्या बात है? क्या बात है? हा सगळा प्रवास का त्यांना नुसता मुखरित नाही तर शब्दबद्ध करावा असं वाटत आणि आणखी नाही लिहायचं ठरवलं समजा मग पुस्तक का नाही सदर का हाँ, 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 सदर का हाँ। हाँ। कारण मी पण बरेच वर्ष विचार करत होते लिहिण्याचा पण मला असं लक्षात आलं की हुँ. की जेव्हा आम्ही एखादा राग गातो पन्नास साठ मिनिटांचा एक तासाचा राग तेव्हा काही केवळ बंदिशी शिवाय तालाशिवाय असं आम्ही काय आलाप नसते साठ मिनिटं गात नसतो त्याला आवर्तन असत प्रत्येक विलंबिताचं आवर्तन एक मिनिटाचं आवर्तन असतं विलंबित प्रत्येक मात्रा खूप विलंबाने येणारी अशी आणि असं ते मोठं आवर्तन असत मला पंधरा दिवसात एकदा लेख लिहिणं म्हणजे विलंबित एकतालाच एक आवर्तन वाटत <laughs> ते आवर्तन एक मी शनिवारी लिहिलं की नंतरचे पंधरा दिवस जे आहेत त्याच्यामध्ये मला श्रोत्यांची दाद मिळत मिळत असते त्यामुळे त्या, त्या दादेमुळे माझ्या पुढच्या थोडासा अजून येतो <laughs> जगभरातले आता मोठे न्यूरोलॉजिस्ट न्यूरोसायंटिस्ट करत म्हणायला पाहिजे हे असं सांगतात की एका भाषे एका भाषेतला व्यासंग हा दुसऱ्या भाषेला उपयोगी असतो एका कलेमधला व्यासंग हा दुसऱ्या कलेला उपयोगी असतो म्हणजे कलाकार अख्खी आयुष्यभर त्याची संगीत नावाच्या जेव्हा एखाद्या कलेमध्ये साधनं करत असतो आणि जेव्हा तो लेखनात उतरतो तेव्हा त्याच्यासाठी लेखनकला ही पूर्ण अपरिचित असूच शकत नाही कारण कलेची मूळ तत्व त्याला माहिती असतात जसं आत्ता तुम्ही बोलला की कुठलाही लेख सदराचा लेख आता मी लोकसत्तामध्ये तीन सदर लिहिली होती त्यामुळे मला सगळ्यात सदर लेखनाचं चॅलेंज चा चा काय वाटतं की शब्दमर्यादा आणि त्या शब्दमर्यादेत तुम्ही ते सगळं जे जे तुम्हाला मांडायचंय तर ते एक आवर्तन आहे आणि शेवटची ओळ ही समेवर नीट काढतंय पुन्हा तर मला वाटतं आरतीताईंचा जो अख्खा संगीतातला व्यासंग आहे तो आपल्याला लेखांमध्ये लेखाचा घाट एखादा कसा असू शकतो कशा पद्धतीने त्याची मांडणी कर करता येऊ शकते हे त्यांच्या अनेक लेखांमध्ये दिसतं एखादा लेख असा दिसतो की अरे हा हा छान तुम्ही म्हणाल तसा विलंबित लयतला कदाचित चाललंय बरं का हे सगळं एखादा लेख असतो जसा तुमचा संगीत अकादमीचा पुरस्कार तुम्हाला मिळाला संगीत नाटक अकादमीचा त्याचं तो लेख तुम्ही वाचा तर तो मला द्रुत जोरदार ताना घेत <laughs> असलेली आणि एक लहान मुलगी खूप आनंदात उड्या मारते इकडे तिकडे त्या गाड्यावर असा मला तो लेख असला तर त्याच्यातल्या दोन ओळी तुम्हाला मुद्दाम वाचून दाखवतो आरती ते लिहितात की तालीम सुरू असताना तालीम म्हणजे बक्षीस म्हणजे अवॉर्ड ज्यांना मिळतं त्यांनाही त्या सगळ्या पुरस्कार वितरणाची एक आधी तालीम असते मला वाटतं तुमच्या वेळी राष्ट्रपती भवनात ती नव्हती फक्त विज्ञान भवनात तुम्ही लिहिलंय तर तालीम सुरू असताना कोणीतरी बातमी दिली की उद्या राष्ट्रपती महोदया थोडाच वेळ देऊ शकतील एकशे वीस जणांना पुरस्कार देण्यात का वेळ त्यांच्याकडे नाही त्यामुळे नऊ दहा जणांना पुरस्कार देऊन त्या जातील ही बातमी सगळीकडे पसरली सगळे खिन्न उदास थोडे नाराज मी मात्र ठरवलं की जे होईल ते स्वीकारायचं भारत सरकारचा बहुमान आहे श्रोत्यांनी केलेल्या प्रेमाचं फळ आहे आता हे वाचताना मला इतकी इतकी मजा वाटत होती हा या ओळींपाशी मी थांबलो की अरे ती जी लहान मुलगी आनंदाने नवे डूल घातल्या ज्या आनंदात समजा जी फिरत होती ना ती एकदम काहीतरी पोक्त झाली आणि आपल्याला महत्वाचं सांगून गेले की ठीक आहे नाही कदाचित आपल्याला हवी ती गोष्ट मिळणार नाही आपल्याला हव्या त्या पद्धतीने पुरस्कार मिळणार पण तरी जे आहे त्यात आपण आनंद बघूया त्यातलं काहीतरी पॉझिटिव्ह साईड बघूया असं एक वर्णन अत्यंत ओघवत वर्णन करणारा सुंदर एक भाषा शैलीचा विशेष मला आरती त्यांच्या लेखनात दिसतो हे असे जेव्हा तुम्ही सगळे परत आता लेख लिहित आहे तेव्हा तुम्ही पुन्हा ते एकदा आयुष्य जगता का हो आरती नाही का तुम्ही ते आयुष्य तपासता की काय चुकलं काय बरोबर झालं मला असं सारखं म्हणजे मला कुतूहल आहे की काही माणसं आत्मचरित्र पर लिहिताना त्या एक्स्टसी मध्ये असतात आनंदात असतात आणि काही जण पुन्हा एकदा आयुष्याकडे खूप तटस्थपणे बघत असतात तुम्हाला काय वाटत जे घडून गेलंय ते तर मी रिपेअर नाही करू शकत त्यामुळे त्याच्याकडे तटस्थ भूमिकेतनच पाहणं मी मला आवडेल पण ॲट द सेम टाइम मला असं वाटतं की राग संगीत हे वर्तमान जगायला शिकवतो कारण का तानपुरा जेव्हा आम्ही मिळवतो काल मिळवलेला तानपुरा वेगळा असतो आणि आज मिळवलेल्या तानपुऱ्यामधनं येणारे मायक्रोटोन्स वेगळे असतात त्याच्यामुळे त्या तानपुऱ्याचा माझ्यावर होणारा परिणाम वेगळा असतो माझ्या डोक्यातले स्वर तानपुऱ्यातले स्वर हे सगळे जुळवून जेव्हा मी स्वर लावते तेव्हा तो वेगळाच क्षण असतो आणि तो ताजा क्षण असतो त्याच्यामुळे तू वर्तमान हे खरं जगायचं असतं हे रागसंगीत शिकवतो हो तरी तरीसुद्धा मला असं वाटतं माझ्या मेंदूमध्ये रेकॉर्ड झालेले जे माझे अनुभव आहेत ना त्यांना रिव्हिजिट करणं हे खूप आनंदाचं असतं कारण कारण ते सगळं माहिती असतं ती सगळी कथा माहिती आहे पात्र माहिती आहेत ते ठिकाण माहिती आहे आपल्याला त्याच त्याच हॉटेलमध्ये जायला परत आवडतं आणि हा क्षण अनप्रेडिक्टेबल आहे त्यामुळे मनाचा झुकाव नकळतपणे कडेच असतो आणि किंवा जे माहीत असेल जे फमिलियर आहे त्याच्याकडे म्हण तर मला असं वाटतं की ते फमिलियर जे आहे जे माहीत आहे त्याची परत आठवण करून देणं स्वतःला आणि ते परत रिव्हिजिट करणं आणि काही काही त्यातले उत्कट अनुभव आहेत केवळ आनंदाचे असं मी म्हणणार नाही काही काही अतिशय आणि त्या उत्कट भावना त्या संवेदना परत परत जगायला आज सुद्धा मजा येते की जसं मी त्याच्यात लिहिलंय की घास घेरे तान्हा बाळा हे जेव्हा सिंधू म्हणते इतक्या गरिबीमध्ये असलेली सिंधू आपल्या बाळाला काही म्हणजे घरामध्ये अन्नाचा कण नाही आहे पण जे काही आहे ते त्याला भरवती आहे आणि तिची ती वेदना त्या गाण्यामध्ये कशी आली पाहिजे ह्याची पूर्व पीठिका जेव्हा फुलंनी तिथे सगळी वर्णन करून सांगितली तो क्षण मी जेव्हा लिहिते तेव्हा तो रिलिव्ह करतेच ना आणि त्याचा मजा वेगळा आहे त्या आता मी ते करू शकत एखादं चुकलं असेल काय तर ते काही नाही करू शकत आहे आणि आणि ती त्याची पु ल देशपांड्यांचा उल्लेख केला ज्यांनी तो लेख वाचला असेल त्यांना आठवेल की ते वर्णन इतकं प्रत्येक की कि एनसी पी ए आणि एन सी पी ए मध्ये ती त्यावेळी आरती ते किती वीस पंचवीस वर्ष वीस एक वर्षाच्या तुम्ही असणार तेव्हाची मैफल आणि नाट्यसंगीत सगळं कसून त्या शिकतात मला वाटतं माणिक वर्मांकडे जायला पुलं सांगतात ना असं काहीतरी त्या लेखात आहे आणि नंतर पुलंनी असं यांना सांगितल्याचं सा यांनी लिहिलंय की आरती तू शर्ट आणि जीन्स घालून नाट्यसंगीत गा आणि त्याच्या मागे त्यांचा विचार असा असतो की जरी पेहराव बदलला तरी सुरांचा पेहराव नाही बदलला बाहेरचा बदलला तरी तो किस्सा तुम्ही खरं तो म्हणजे आलाच तो, तो, तो काळ जो त्यांनी घेतला होता नाट्य संगीत म्हणजे जी नाट्यगीत घेतली होती ती एकोणीसशे दहा ते एकोणीशे चाळीस त्यावेळेला असलेला समाज एकोणीशे दहा ते चाळीस समाज आणि मी ते जेव्हा एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये गाते आहे जवळ जवळ पन्नास साठ सत्तर वर्षांनंतर आणि त्यातून का मला असं वाटतं की सत्तर पंचाहत्तर नंतर इतका झपाट्याने समाज बदललेला आहे म्हणजे पेहराव एस्पेशली तो खूप झपाट्याने बदल झालेला होता त्यामुळे जेव्हा आमची ती गाणी मुलांनी बसवून घेतली भाई काकांनी तेव्हा त्यांचं म्हणणं होतं की त्या स्वरांचा तुमच्यावर तेवढाच असर आहे त्या घासघेरी तान्ह्या बाळा असं जेव्हा तू म्हणतेस तेव्हा तीच तुझ्यात उत्कटता आहे तू तर एकोणीस वीस वर्षाची आहेस तू तर अजून आई झालेली नाही आहेस आणि कॉलेज मध्ये जीन्स घालून पण तू ते इतक्या छान समर्थपणे त्या सगळ्या भावना इथे प्रगट करतेस तर मला असं वाटतं की तू आजच्या काळातला पेहराव जीन्स आणि टी शर्ट घाल आणि ते लोकांना कळू दे की आजच्या काळामध्ये म्हणजे स्वर हा अमर आहे आणि सुरावट ही अमर आहे <laughs> आणि ती गाणी इतकी गाजलेली आणि छान गाणी आहेत ती आजच्या काळात आपण जीन्स टी शर्ट मध्ये सुद्धा त्याच प्रभावीपणे पोहच पोच आत्मस्तुती ही मला नेहमी वाटतं की आत्मचरित्रातली सगळ्यात मोठी निसरडी पायवाट असते आणि भले भले लेखक कधीतरी नकळत त्यात जातात तर मला या सगळ्या सदराचं एक आता म्हणजे अख्खत व्हायचंच आहे वर्षभर अजून जे आपण आता निम्म वाचलंय आरती त्यांचं सदर आणि त्यात एक सगळं आत्मचरित्रपर हे जे लेखन आपण वाचतोय त्याच्यात तुमच्याही हे लक्षात आलं असेल की त्याच्यात ना आत्मस्तुती बडे जाव मी कोणतरी वर का आणि तुम्ही माझे कोणतरी अगदी गरीब शिष्यात असा काही त्यात भाव नाही आहे त्यात आपल्याला असं वाटतं ना की एक सिनियर मैत्रीण आली आहे आणि आपल्याला हातात चहाचा कप देऊन काहीतरी आपल्याला सांगते तिचे अनुभवाचे बोल ती सिनियर आहे पण मैत्रीण आहे असा सूर मला तुमच्या लेखनात नेहमी जाणवतो तर तुम्ही हे जाणीवपूर्वक टाळलं तुम्ही कशा पद्धतीने याकडे बघता की या लेखनाकडे तुम्ही लिहिताना पुन्हा एकदा तपासता का की आपल्याकडनं जास्त काही लिहिलं गेलंय का कमी लिहिलं आधी काही लेख लिहिले ले तेव्हा मला खूप वेळा असं वाटायचं की मी एखादी गोष्ट लिहिली आहे समजा एखादा प्रसंग तर ते प्रत्येक वाक्य मी वाचलं की माझ्या लक्षात यायचं की त्याच्यात मला जो अभिप्रेत आहे तो अर्थ नाही आहे त्याच्यामध्ये कुठेतरी आत्मप्रौढी येते आहे आणि मग हा बदलला पाहिजे का हा हे वाक्य थोडं बदललं पाहिजे असं मला पूर्वी वाटायचं आणि जो अर्थ मला जो मनात आहे तो कसा मी समर्थपणे मांडू शकेन याचा मी विचार करत होतो पूर्वी पण आता माझ्या यावेळेला लिहिताना माझ्या हे लक्षात आलं की जर माझ्या गाभ्यात जर पाहिलं तर आत्मप्रौढी हा माझा उद्देशच नाही आहे वाझं इंटेन्शन हे आत्मस्तुतीचं आत्मप्रौढीचं बिलकुलच नाही आहे जे माझ्याबरोबर झालं मी जे अनुभवले ते जसं आहे तसं मी आठवायचा प्रयत्न करते आणि एक्झॅक्टली जसं क्रोनॉलॉजिकली मला आठवतं तसं मी ते कागदावर उतरवते वा अगदी एक्झॅक्टली Wow. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आत्मस्तुती ही रियालिटी असते आत्मस्तुती म्हणजे त्यावेळेला मी कशी गायलेच होते त्यामुळे तो कार्यक्रम छान झाला त्याच्यामध्ये काय इंटेन्शनल आत्मस्तुती नाही मला तर मला असं वाटतं आता आरती ते बोलताना की आत्मस्तुती म्हणण्यापेक्षा तुमच्या सगळ्या लेखनात आत्म आनंद एक या निमित्ताने मला स्वतःला जे वाटतं ते मी सांगतो मी माझ्या बुबरोच्या अनेक भागात सांगितले आणि आज पुन्हा सांगेल की मुलत कुठलीही कला ही परफॉर्मिंग आर्ट्सच असते आणि अनेकदा लेखकांचा असा गैरसमज होतो की लेखन कला ही परफॉर्मिंग आर्ट्स नाही आहे तर ले, लेख कला ही स्वरभाषेपेक्षा शब्दभाषा ही सूक्ष्म नसेल पण त्याचा जो प्रेझेंटेशन आणि त्याचा ऑडियन्स हा नेहमी सूक्ष्म असतो कारण तो अदृश्य असतो तुम्हाला दात ताबडतोब मिळत नाही तुम्हाला चेहऱ्यावर कळत नाही की कशी आपली मैफल रंगते का नाही रंगते आणि तुम्ही एकांतात एकटे बसून काहीतरी लिहित असता आणि कित्येक दिवसानंतर महिन्यानंतर काळानंतर तुम्हाला दाद येत जा हा हा तो एक जो प्रत्येक कलेची चित्रकलेची एक वेगळी मजा आहे संगीताची वेगळी मजा आहे साहित्याची वेगळी मजा तर ती मला असं वाटतं की आरतीताईंना दर अल्टरनेट शनिवारी ती खूप दाद आपण भरभरून देत असतो आणि त्याच्यात खूप उत्साह मला वाटतं सदरात मिळावे असे अनेक प्रसंग असतात एक अजून मी तुम्हाला फक्त विनंती करणारे एक प्रसंग तुम्ही मुद्दाम सांगावा आपल्या बुब्रोच्या दर्शकांना म्हणजे तुम्ही अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलात आणि त्याच्या अर्थी त्यांनी इतकं छान निखळ कौतुक केलंय माझी खात्री आहे की बाकी कोणी त्यांच्या जागी असतं तर असं लिहिलं नसतं पण त्यांनी खरंच लहान मुलीच्या उत्साहात लिहिलंय की कसं मला परदेशातल्या सगळ्या गोष्टी आधी आवडायच्या आणि बाबा मला कसं पहिल्यांदा परदेशात जायला मिळालं आणि हाऊ आय वॉज एक्सायटेड तर हे नितळपण तुमच्या जी मला वाटतं मोठी शक्ती आहे आणि त्यात जो किस्सा आहे तो प्लीज तुम्ही सगळ्यांना सांगा की तुम्ही तुमच्याबरोबर जो होता मला वाटतं विभव ना त्यांचं oh, त्यांना हाताला फ्रॅक्चर झालं काहीतरी का झालं आणि त्यांचं कॅन्सल झालं आणि मग या जिथे जिथे गेल्या काय काय केलं तुम्हीच सांगा आता कशी केली ती सगळी काय आहे एका आपल्याला तबला वाजवणारा हार्मोनियम वाजवणारा यांची सवय होऊन जाते बरं आणि ते डिझाईन जे आहे एक म्हणजे लईच एक त्याचं डिझाईन हार्मोनियम तो वाजवतो आणि मी गाणं ह्या सगळ्या डिझाईनची सवय होते, होते आणि प्रत्येक आता डिझाईन भंगलं ना एक तबला प्लेअर नाही ती बाजू लंगडी झाली आता तिथे नवीन पॅच लावायचं आहे आणि त्या पॅचच्या वर दिसणार उठून दिसणार म्हणजे माझं गाणं मला बदलावं लागणार त्यामुळे त्या त्या दृष्टीने खूपच चॅलेंजिंग होतं आणि काय होतं जे भारतामध्ये तबला वादक असतात वाजवणारे ते आठवड्याला दोन तीन मैफली वाजवत असतात त्यांना आमच्या गायकीची आमच्या समेवर येण्याची आमच्या लयीची इतकी सवय असते आणि तितका एक्सपोजर तिथल्या परदेशातल्या तबला प्लेयर्सना नसतं की त्यांना तितके आणि इतक्या कधी कधी सरावलेल्या कलाकारांबरोबर वाजवूनही सवय नसते प्रोफेशनली त्या अर्थाने ते नसतात कदाचित त्यामुळे तो चॅलेंज मात्र बरच अरे किती अशा किती केल्यात तुम्ही मैफली बाप रे वीस मैफली तुमचा नेहमीचा तबलजी नसताना आणि प्रत्येक वेळी वेगवेगळा जवळजवळ तबल म्हणजे कधी कधी असा न्यूयॉर्क आणि न्यूजर्स सरच नाही नाहीतर नाही पण मला बहुतांशी मी नवीन तबला प्लेअर बरोबरच गायले पण तो पण एक वेगळा चॅलेंज होता आणि किती शिकण्यासारखं आणि ते डिझाईन बदलावं लागलं ना Hmm. त्यामुळे hmm. hmm. ती स्पॉन्टनिटी मला असं वाटतं जे आपण वर्तमान काळ जगण आहे ना ते छान झालं सदर लेखन ही खूप जोखमीची आणि अवघड अशी लेखनामधली पायवाट आहे असं मला नेहमी स्वानुभवाने वाटलंय लोकसत्तामध्येच मी लयपश्चिमा लिहिलं होतं वा म्हणताना लिहिलं होतं विशेतीशी चाळीशी लिहिलं होतं कुठल्याही जॉनरचं तुम्ही लेखन करा दर पंधरा दिवसांनी तो धागा मुळात न तुटू देता पुन्हा एकदा तिथे त्या समेवर येऊन पुन्हा आपण नवं आवर्तन चालू करणं आणि वाचकांना एंगेज वर्षभर करून ठेवणं ही अत्यंत मुळात अवघड गोष्ट असते अनेकदा लोक सदर लेखनाकडे या नजरेदी बघत नाहीत ते काहीतरी कमी पद्धतीचं लेखन आहे असा समीक्षकांचा गैरसमज असतो आणि प्रत्यक्षात कॉलम रायटिंग हे वन ऑफ द टफेस्ट रायटिंग ॲप्स आणि त्यामुळे मला आरतीतही नेहमी असं आश्चर्य वाटतं की तुम्ही जो पहिलाच म्हणजे लेखनासाठी जो उचलला तर म्हणजे शिवधनुष्यच तुम्ही उचललात एकदम म्हणजे तुम्ही युट्यूब व्हिडिओज केले नाहीत आता बरेच जण करतात असे किंवा तुम्ही असं पुस्तक पुस्तक लिहायला देखील कसं निवांत वेळ असू शकतो एडिटर संस्कार करू शकतो तुम्ही एकदम परीक्षेलाच बसलात डायरेक्ट फायनल परीक्षेला आणि दर पंधरा दिवसांनी ती परीक्षा द्यायची असते याविषयी काय सांगा मी सदर लेखनच का करायचं हा तुझा जो प्रश्न आहे ना त्याच्याबद्दल मी खरं तर मला लिहायचं होतं जसं म्हटलं माझे अनुभव सगळे लिहायचे होते किंवा हल्ली सग बरेच जण व्हिडिओज करतात आणि आपल्या आपापल्या आप आप चॅनल्सवर ते टेलिकास्ट करतात काय रे टेलिकास्ट नाही काय ब्रॉडकास्ट ब्रॉडकास्ट हां आत्ता अनेक जण छोटे छोटे व्हिडिओज बनवतात आणि आपापल्या चॅनल्सवर ब्रॉडकास्ट करत असतात तर व्हिडिओसुद्धा मी बनवू शकत होते पण मला असं वाटतं की एकतर हल्लीच्या ह्या एक इतक्या फास्ट युगामध्ये व्हिडिओ आपण जेव्हा पाहत असतो तेव्हा आपले डोळे त्या व्हिडिओवर असतात आपले कान आ, अजून कुठे असतात आणि आपली सगळी ज्ञानेंद्रिय काही फोकस झालेली नसतात त्यामुळे जेव्हा आपण वाचतो तेव्हा मा मला असं वाटतं की सगळी ज्ञानेंद्रिय आपली कुठेतरी एंगेज होतात आणि आपण एक पूर्ण तिथे लक्ष देऊन फोकसनी वाचतो आणि हा विषय तसा गंभीर आहे असं मला वाटतं की आम्ही रागसंगीताची गेले पन्नास वर्ष मी रागसंगीत करते त्याचा जो खडतर लोकांना वाटणारा खडतर मला तो फार सुख देणारा आनंदाचा मग अप असो किंवा डाऊन असो आनंद खूप दिलाय मला पण हा जो सगळा प्रवास आहे हा तसा मांडताना तो काही फार प्रत्येक वेळेला मनोरंजक होईलच असं नाही आहे तो त्याच्यात काही गांभीर्य जास्त वाटतं मला त्यामुळे तो कागदावर लिहिणं आणि लोकांनी आपलं म्हणजे जे वाचक आहेत ते वाचकांनी आपलं मन एकाग्र करून ते वाचणं खरं म्हणजे हे मला अपेक्षित होतं आणि जसं म्हटलं सदर लिहिणं हे मला त्याच्यात पंधरा दिवसांचा अवधी मिळतो श्रोत्यांची दाद मिळते त्यांच्या दादेवरून मला लक्षात येतं की पुढचं आवर्तन कसं भरायचंय पुढचा शनिवारी मी काय लिहायचंय कसं लिहायचंय आणि त्यामुळे मला सदर लेखन खूप करावं असं वाटलं आणि ते मी करते मला असं वाटतं की वेळ आपल्याला काढायचा असेल तर आपण कसाही काढतो वेळ हा माझा प्रॉब्लेम नाही आहे आशुतोष माझा प्रॉब्लेम आहे की एखादा विषय माझ्या डोक्यात आल्यानंतर त्या विषयाच्या विषयाला अनुरूप किंवा सगळे अनुभव माझे सगळे माझे विचार एकत्रित करणे हा जो प्रोसेस आहे ना ह्याला मला वेळ लागतो आता तुम्हाला म्हणालास की मारुबी हा गा तर मी लगेच मार आ लगेच आ मारुबिहाग लगेच येतो असा तो संपूर्ण माझ्या मेंदूच माझ्या अनंत अनुभवांच्या अशा कोपऱ्या कोपऱ्यात कुठेतरी अडकलेला तो क्षणामध्ये धावून येतो सगळा आणि तो सगळा असा माझ्या डोळ्यासमोर आणि सग सगळ्या माझ्या मेंदू अशा वरती ऑन द टॉप सरफेस तो येतो सगळीकडून पण जेव्हा मी लिहायला लागते ना रे तेव्हा हे सगळे विचार माझे इतक्या सुंदर तऱ्हेने एकत्रितपणे येऊन ते असे माझ्यासमोर उभे राहतील ते एकत्रित करायला मला वेळ लागतो पण मला तो वेळ काढायला फार मजाही येते आणि ते विचार एकत्रित करायलाही मजा येते आणि मला तेव्हा सगळ्या इतर विचारांपासून मला स्वतःला डिस्कनेक्ट करायचं आणि ह्या विचाराशी एंगेज व्हायचं ह्याच्या सगळ्याचा मला खूप मजा येते हा भाग संपूच नाही असं मला काय तुम्हाला काय सग आणि सगळ्यांना असं सतत सारखं वाटणार आहे माझी खात्री आहे तुम्ही हा भाग पुन्हा एकदा बघणार आहात काही वेळानंतर काही एक दिवसांनंतर कारण अनेक अर्थांच्या शक्यता आणि अर्थांना आव्हान देणारं असं विधान देखील अनेकदा आरती त्यांनी या अख्ख्या मुलाखतीमध्ये केलंय मला तर ना असं फॉर्मल काही आत्ता शेवट करावासाच वाटत नाही आहे खरं पण तरी आपलं एकदा सवयींनी सांगतो की लाईक कॉमेंट शेअर सबस्क्राईब करा पण त्याच्या पलीकडे असं मी सांगेन की चांगलं जे आहे ना त्या रसिकत्वाला लाईक करा चांगलं जे गाणं आहे जे चांगलं साहित्य आहे ते, ते शेअर करा जे मनातन तुमच्या उमटेल उं आणि जो सम, सम समोर माणूस उमटवत असेल ना त्या माणसाला सबस्क्राईब करा या बुकब्रोच्या सीझन दोनच्या शेवटाला मला हेच खरंच तुम्हाला सांगावं असं वाटतंय कारण ही काही माझी कमर्शियल ऍक्टिव्हिटी नाही माझी तुम्ही झी म्युझिक तर्फे येणारी गाणी बघताय माझे पुस्तकं बघताय माझी इंग्रजी कादंबरी येत आहे ते बघताय हे हे काय तर हे मला असं वाटतं जे विशेषतः तरुण आहेत त्यांना कुठेतरी कलेच्याकडे वाचन कलेच्याकडे एकंदर चांगल्या संस्कारित आयुष्याकडे आणण्यासाठी माझे आज प्रयत्न चालू आहेत आणि असं काहीतरी विलक्षण आरतीताईंसारखी महान व्यक्ती जेव्हा काय काय आपल्याला बोलत असते तेव्हा खरंच आपण काय अजून बोलणार आभार तरी कसे मागणार म्हणजे एक असतं ना की तुम्ही असं म्हणता थँक्यू आरतीताई तुम्ही या एपिसोडला आलात आणि आम्हाला फार चांगलं वाटलं तर किती कोरडं वाटेल ते मग एक उपाय असा असतो की तुम्ही फक्त नमस्कार करता पण लेखकाला ना फक्त कृती पुरत नाही त्याला शब्दही लागतात कायम त्यामुळे मी नमस्कार तर त्यांना करणारच आहे पण एवढंच मला त्यानिमित्ताने आरती ते तुम्हाला सांगावं असं वाटतं की तुम्ही जे देणं स्वरांमधनं दिलंय ते तर आमच्यापाशी कायम राहणार आहे आम्हाला कायम बळ देत राहणार आहे पण जे तुम्ही शब्दांमधनं देताय जे आयुष्याविषयीची समजूत देताय जी सकारात्मकता देत ती केवळ नव्या कलाकारांना नाही तर कुठल्याही सामान्य माणसाला देखील त्याच्या आयुष्यात नक्की त्याला प्रगती करण्यासाठी मागे बळ देईल त्याला एक स्थैर्य प्राप्त करून देईल आणि म्हणून तुम्ही गायिका आहातच महान आहात पण तुम्ही लेख देखील लिहित राहा पुस्तक देखील अवश्य लिहा आणि सगळ्यांतर्फे मी तुम्हाला आता वाकून नमस्कार करणार आहे ah, ah, ah.